कहाँ कर दोगे अभियास? अरे माझं प्रेम कळत नाही का? जाने की जी काळजी नाही वाटत? मी किती वेळा माफ करायचं ग त्याला? आता मी अभिला माफ करणार नाही, कारण तो जे वागलाय ना ती चूक नाहीये, गुन्हा आहे तो। हे बघ, अभिदादांना आता असं वागणार नाही। अगं त्याला जर का त्याच्या चुकांची जाणीव झाली नसती तर त्याने कोर्टात आपल्या बाजूने साक्षच दिली नसती ना। तो स्वतःहून शिक्षा भोगायला तयार झालाय म्हणजे बघ ना, त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली असणार आहे। अगं असं असेल तर चांगलंच, पण माझ्या मनात वेगळीच शंका। बाबांनी बिल्डरकडून पैसे घेतले हे अभि आणि ईशाला माहीत नव्हतं, म्हणून ते दोघे चिडले होते आणि त्यांनी कोर्टात आपल्या बाजूने साक्ष दिली। म्हणजे अभिने जे कृत्य केलंय त्याबद्दल त्याला गिल्ट वाटतच नव्हता का? नाही अनघा, उलट त्याला बाबांचा आणि संजनाताईंचा खरा स्वभाव कळला असेल। त्याला कळलं असेल की आपण चुकीच्या लोकांची साथ देतोय। देव करो आणि असंच हो। अभि एक वर्ष जेलमध्ये असेल ग, ती कशी राहू त्याच्याशिवाय? आई दादांना हे सगळं समजलं ना, त्यांना खूप धक्का बसलाय। का वागतो हा मुलगा असं? या घरात खुश होत आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो, पण उतर आपल्याला एकमेकांचा आधार वाटतो ना। कशाला हवाय तो स्वतंत्र फ्लॅट? मला कधी नकोच होत ते सगळं। आणि काय बघ की आता जे झालं ना ते झालं, तू नको आता जास्त विचार करूस। हा ऐकवा, शिक्षा मिळाली म्हणजे विषय संपला असं नाही हो। डॉक्टर आहे, समाजात त्याचं काहीतरी स्थान आहे। आता तो जेलमध्ये होता, हे जर पेशंट्सना हॉस्पिटल्सना कळलं तर काय होईल? आताही काही त्याचं ग्रेट सुरू नाहीये, त्यात हे असं म्हणजे पुढे सगळंच अवघड होणार। कोण देईल त्याला काम? होणारा त्रास मला कळतोय, पण या सगळ्याचा विचार अभिदादाने आधीच करायला हवा होता ना। हो खरं आहे, मी सुद्धा त्याला किती वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा त्याच्या डोक्यात नवीन टॉवरची हवा होती ना। आत्ताही बाबा आणि संजनाताईंनी त्यांची बाजू पटवून सांगितली ना, तर आत्ताही तो त्यांचीच साथ देईल बघच। मला तर तो त्या दोघांबरोबर राहणारे जेलमध्ये याचीच भीती वाटते। संजनाताई तर त्याचा ब्रेन वॉशच करतील, मलाच इतकी भीती वाटते, त्रास होतोय। आजी आपणना काय वाटत असते? ताईला किती यातना होत असतील? खरंय, खत छान आनंदात असणार घर छान विखुरलं गेलंय ग। संजनाताई, बाबा आणि अभि खूप ग्रेडी आहेत, त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो, आणि जिथे स्वार्थ असतो ना तिथेच अधोगतीला सुरुवात होते। आता अभिचं तोंडही बघायची इच्छा नाही, म्हणून तर त्याला शिक्षा झाल्यानंतर मी भेटायला नाही गेले। अनघा, मला असं वाटतंय त्याला एक दोन दिवसात ना बेल मिळेल। अगं मिळू दे, पण मी काय आता त्याच्याशी प्रेमाने वागणार नाही। त्यालाही माझा राग समजायला हवा, मी हर्ट झाले हे आता त्याला अजिबात माफ करणार नाही। आता अभिला माफी नाही बस। आरोही, मी अभिवर किती रागवले असले ना, अरे मी तुम्हाला सोडून नाही जाणार। आजी अप्पांना सोडून तर नाहीच नाही, तर तुम्ही सगळे हवे आहात ते खरं हवंय। थँक्यू अनघ, मला पण तू हवीस का? मला खूप गरज आहे तुझी। कायम तुझ्या बरोबर आहे।